नमस्कार परखड मत मध्ये आपलं स्वागत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी योजना गेली होती पण आठ ते अठरा या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला होता मुकुल रोहतगी जे आहेत यांनी असं एक मुद्दा मांडला की एकशे दोनव्या घटना दुरुस्तीमुळे अं राज्यांच्या अधिकारांवर गदा येईल जर मराठा आरक्षणाचा विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचं जे म्हणणं होतं हायकोर्टामध्ये ते असं की एकशे दोनव्या दुरुस्तीमुळे राज्य सरकारचे जे, जे आरक्षणाच्या बाबतीतले अधिकार आहेत त्या अधिकार ते अधिकार एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने काढून घेतले आणि ते केंद्र सरकारकडं म्हणजे राष्ट्रपतींकडं आणि संसदेकडे ते अधिकार देण्यात आले त्याचा तपशील वेगळा पण एक असं की राज्याला असा असं आरक्षण देऊ करण्याचा अधिकार उरला नाही हे एक महत्वाचं आर्ग्युमेंट होतं मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आणि त्याचा आधार घेऊन आज अं यांनी महाराष्ट्र शासनातर्फे कोर्टाला असं सांगितलं की हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये या प्रश्नाचं जसं याचिकाकर्त्यांना पाहिजे म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधा विरोधकांना जसं पाहिजे तसं जर सुप्रीम कोर्टाने इं, इंटरप्रिटेशन केलं तसा जर कायद्याचा अंमल तसा असावा किंवा संविधानिक दुरुस्ती जी झालेली आहे त्या दुरुस्तीचा प्रभाव होऊन राज्य सरकारचे अधिकार संपुष्टात आलेत असं जर उद्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तर त्याची त्यामुळे राज्य शासना राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा येते आणि म्हणून हे जे काय होईल या सर्वामध्ये सर्वच्या सर्व राज्यांना आपापला पक्ष कोर्टासमोर मांडण्याची संधी देण्यात यावी अर्थात महाराष्ट्र राज्य सरकारचं हे म्हणणं आहे की एकशे दोनव्या घटना दुरुस्तीचा तसा कुठला राज्य सरकारच्या अधिकारावर परिणाम होत नाही एकशे दोनव्या घटनादुरुस्तीमुळं राज्य सरकारला आरक्षण देऊ करण्याचे जे अधिकार आहेत म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गच म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ज्यांना आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसी म्हणतो इतर मागासवर्गीय म्हणतो या इतर मागासवर्गीयांना आरक्षण देऊ करण्याचं म्हणजे त्यांच्या राज्याच्या यादीमध्ये केंद्राची एक या यादी ओबीसीची आणि राज्याची एक यादी या राज्याच्या यादीमध्ये एखाद्या जातीला वगळायचं किंवा एखाद्या जातीचा अंतर्भाव करायचा अधिकार राज्य शासनाला आहे एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने सुद्धा तो अधिकार हिरावून नाही घेतला असं महाराष्ट्र राज्याचं म्हणणं आहे आणि अं तरी पण हा विषय जर घटनापीठाकडे हा विषय जेव्हा पाठवला गेला नऊ सप्टेंबरला त्या नऊ सप्टेंबर पासून आज आठ मार्च पर्यंत या विषयाचा कुठेही उल्लेख केला गेला नाही कुठल्याही सुनावणीमध्ये हा उल्लेख आला नाही अगदी शेवटच्या क्षणी आज जेव्हा मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सुरू होणार होती तेव्हा हा मुद्दा उपस्थित गेला गेला एक आणखी एक पाऊल आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने की हे प्रकरण क्लिष्ट होत जावं अधिकाधिक ह्याच्यामध्ये जितका झाला तितका विलंब करता यावा आणि या बाबतीत असंही एक सांगितलं दोन्ही मुकुल रोहतगी आणि अं कपिल सिब्बल आणि पटवालिया जे विधिज्ञ आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांच्यातर्फे की असं नाही की आम्हाला हे वाढल्यामुळं आम्हाला काही आनंद होतोय ते म्हणाले की आम्हाला तर वी आर सफरिंग वी आर सफरिंग स्टे म्हणजे आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या आदेशामुळं राज्य सरकारला त्रास आहे राज्य सरकारची हानी झाली त्या आदेशामुळं किंवा राज्य सरकार हरत्या बाजूला गेलं त्या स्थगन आदेशामुळं असं असून सुद्धा आम्ही फार म्हणजे ठीक आहे की असं भासवायचं की सर्वसमावेशक आमची दृष्टी आहे जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सांगतायत वारंवार बोलतात थकत नाही बोलायला आणि त्या बाबतीत म्हणजे श्री अशोक चव्हाण यांच्या अ सातत्याचं कौतुक करावं वाटतं अर्थात ते तितके मोठे मंत्री आहेत पण कमाल आहे की ते जे लावून धरली आहे भूमिका त्यांनी की केंद्र सरकारला आता उत्तम संधी आहे केंद्र सरकार केंद्र सरकारला कशाला संधी पाहिजे उत्तम संधी आहे काय दाखवायची कि सर्व म्हणजे सर्व राज्यांवर ह्याचा परिणाम राज्य बघून घेतला सण त्या राज्यांनी काय परिणाम होईल तर आतापर्यंत गेल्या सहा महिने झाले ह्या प्रकरणाला घटनापीठाकडे वर्ग करून सहा महिने झाले या सहा महिन्यामध्ये कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही मंत्र्यांनी Uh, कोणीही आतापर्यंत हा आवाज केला नाही की या एकशे दोनव्या घटना दुरुस्तीचं जे काय इंटरप्रिटेशन आहे त्याच्यामुळं बाधा पोहोचेल हे स्वतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्यांनी कुठल्याही विचारवंतांनी कुठल्याही विद्वान वकिलांनी आजपर्यंत हा मुद्दा काढला नाही आणि शेवटच्या क्षणी हा मुद्दा उपस्थित केला गेला तर ठीक आहे मग अटॉर्नी जनरल तर होते आज सुनावणीला कारण त्यांना रिथसर आमंत्रण दिलं गेलंय की त्यांनी यावं आणि अटर्नी जनरल जे आहेत त्यांचा रोल असा की ही हॅज ओपन ऍक्सेस टू ऑल कोर्ट्स न्यायालयीन सर्व कामकाजामध्ये न्यायालयीन कुठल्याही भारतातल्या न्यायालयानी त्यांना ऐकून घ्यावं हा अटर्नी जनरलचा अधिकार आहे कुठल्याही प्रकरणात ते हस्तक्षेप करू शकतात एखाद्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देण्यात आलं तेव्हा सुप्रीम कोर्टासमोर त्यांनी यावं हे औचित्याचं तर हजर होते आज अटर्नी जनरल आणि अगदी सुरुवातीला रोहती यांनी असं सांगितलं की अटर्नी जनरलला या बाबतीत सुप्रीम कोर्टाने विचारणा करावी मान्य न्यायाधीशांनी आणि मग इतर सगळं होऊन जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली त्यांच्यातर्फे त्यांनी असं सांगितलं की हे बरोबर आहे की सर्वच राज्यांवर परिणाम होईल आणि म्हणून अं जे महाराष्ट्राचे वकील आहेत मुकुल रोहतकी आणि इतर त्यांनी केलेली जी मागणी आहे की सर्व राज्यांना नोटीस जावी सर्व राज्यांना सूचना द्यावी आणि या सर्व राज्यांना एकशे दोनव्या घटनादुरुस्तीबाबत आपापलं म्हणणं काय आहे किंवा त्या राज्याचं त्याच्याबाबतचं प्रतिपादन काय आहे हे सादर करण्याची संधी देण्यात यावी हे उचित असं अटर्नी जनरलचं मत पडलं अटर्नी जनरल कुठल्याही पक्षाचे नाहीत अटर्नी जनरल इज नॉट गोइंग टू आर्ग्यू फॉर ऑर अगेन्स्ट द मराठा रिझर्वेशन मराठा आरक्षणाची भलावणी करणार नाही महराथा महराथा रा, ते आणि मराठा आरक्षणाला विरोधी करणार नाही ते फक्त कायद्याची काय भूमिका आहे हे न्यायालयाला ते सांगणार तर केंद्र सरकारला भूमिका असण्याचं कुठलंही कारण नाही कारण इट इज अ पॅराडॉक्स स्टेट गव्हर्नमेंट आर सेईंग राज्य सरकार हे म्हणत आहे ही विसंगती हे समजून घेणं हे फार आवश्यक आहे राज्य सरकार हे म्हणत की राज्य सरकारला असा कायदा करण्याचा अधिकार होता एकशे दोनव्या घटनादुरुस्तीमुळे तो अधिकार हिरावला गेला नाही मग तुमचा जो अधिकार आहे तो तुमचा अधिकार तुम्ही कोर्टाला पटतून द्या की तुमचा अधिकार होता त्याच्यामध्ये केंद्र शासन तुमची काय मदत करणार आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान तुमची काय मदत करणार आहे त्याच्यामध्ये अटॉर्नी जनरल तुमची काय मदत करणार आहे म्हणजे हे सग हे, हे जे सगळं आहे हे कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीजना तुम्ही एका पक्षकाराकडून वागावं वा, एका पक्षकाराच्या समर्थनार्थ बोलावं हेच मुळात अनुचित आहे पण आज जे कोर्टात झालं ते असं झालं की अं मान्य न्यायाधीशांनी अं अटॉर्नी जनरलला विचारलं आणि अटॉर्नी जनरलनी सांगितलं मी महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादाचा समर्थन करतो राज्य सरकारांना सूचना मिळू द्यावी इतकंच म्हणाले ते त्यांनी कुठलाही अनपेक्षित स्टँड घेतला नाही त्यांनी आरक्षणाची भलावणी केली नाही त्यांनी आरक्षणाला विरोधी केला नाही त्यांनी कुठलंही मतप्रदर्शन केलं नाही त्यांनी फक्त कोर्टाला एवढं सांगितलं की हे औचित्याचं राहील की सर्व राज्य सरकारांना ऐकून घ्यावं त्याच्या असं झालंय की जी सुनावणी आठ मार्च ते अठरा मार्च होणार होती ती सुनावणी आता पंधरा तारखेपासून सुरू होईल आणि पंचवीस तारखेला संपेल फरक फक्त एक पडलाय की त्या या येऊ या घातलेल्या सुनावणीमध्ये पंधरा पासूनच्या त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी इतर राज्यांना अं म्हणजे पंचवीसला रिजायंडर आहे एका तारखेला कुठल्या तरी सर्व राज्यांना सुप्रीम कोर्ट ऐकून घेईल सर्व राज्यांचं काय काय म्हणणं आहे ते त्यांनी त्यांच्या प्लीडिंग सादर कराव्यात हे अपेक्षित नाही हे स्पष्ट केलंय ऑर्डरमध्ये की सर्व राज्यांनी कुठल्या प्रकारचं लेखी काही द्यावं अशी अपेक्षा नाहीये म्हणजे समर्थनार्थ किंवा विरोधार्थ काही प्लीडिंग्स द्यावेत असं या आजच्या आदेशात स्पष्ट म्हणलंय की त्यांना आपले काय मुद्दे आहेत ते मुद्दे जे सुप्रीम कोर्टासमोर ते मांडणार आहेत मुद्दे राज्य सरकार त्याच्याविषयी एक छोटं लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं ब्रीफ मेमो आउटलाइनिंग देअर आर्ग्युमेंट म्हणजे ते जे काय कोर्टासमोर सादर करणार आहेत त्याच्याविषयीचं एक लिखित स्वरूपातलं संक्षिप्त काहीतरी त्यांनी द्यावं कोर्टामध्ये हे आता आज आजच्या आदेशात करण्यात आले तरतूद पुढं असं की ही सुनावणी कुठल्याही कारणाने तहकूब होणार नाही हे सुद्धा आदेशात नमूद आहे आणि आदेशात हे सांगितलंय की आमच्या समोर आज जे वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले अर्थात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापल्या पद्धतीने कोर्टाला आ, हे सांगायचा प्रयत्न केला महाराष्ट्र शासनातर्फे अर्थात की राज्य सरकारांना जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत पुढचं काही होऊ नये अशी मागणी होती आणि जे आरक्षणाचे विरोधी वकील आहेत म्हणजे याचिकाकर्त्याची या सुप्रीम कोर्टातले अपिलांश जे वकील आहेत श्री दातार त्यांचे प्रमुख असं म्हणू आपण दात अरविंद दातार श्याम दिवाण होते आणि गोपाळ नारायण ह्या तीन लोकांनी वेगवेगळ्या आपले जे तर्क दिले त्याच्यामध्ये एक असं महत्वाचं होतं की ही याच्या आधीच्या सुनावणीमध्ये जर ही मागणी केली असती तर राज्य सरकारांना नोटीस वगैरे जाऊन त्यांच्यातर्फे जे काय सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे ते झालं असतं आतापर्यंत तर आज आम्ही तयारी करून आलेले तीन महिने झाली तयारी चालू आहे आणि ही जी तयारी आहे तर ह्याच्यामध्ये आता बाधा नको ही सुनावणी घ्यावी या सुनावणीमध्ये जर असं वाटलं की राज्य सरकारांना ऐकावं तर त्या घडीला ते तसं सरकार करू शकते तसं सर्वोच्च न्यायालय आदेश देऊन त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेऊ शकत पुढे असं सांगितलं की आ, हे जे संवैधानिक तरतुदींचा उहापोह जो आहे इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स हे रोजच चालतं सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे अक्षरशः रोज चालत नसेल पण हे नि, नित्य हे असं आहे की आ, रुटीन कामच आहे ते सर्वोच्च न्यायालयाच चा, कामच आहे की संवैधानिक बाबींचा तपास करायचा कुठं संविधानाची कुठं पायमल्ली होत नाहीये संविधानातील तत्वांचं योग्य ते पालन होतंय अनुपालन होतंय हे बघण्याचं सर्वोच्च न्यायालयाचं ते कामच आहे दॅट इज रुटीन वर्क दॅट इज डन बाय द कॉन्स्टिट्युशनल कोर्ट अँड पर्टिक्युलरली द सुप्रीम कोर्ट तर याच्यामध्ये विशेष काही नाहीये वेगळा मुद्दा जर असं वाटलं कोर्टाला कि एकशे दोनवी घटना दुरुस्ती मुळ काय कोणाला बाधा होत असेल तर आतापर्यंत त्यांनी कोर्टासमोर त्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करायला पाहिजे होत्या तशा त्या दाखल झालेल्या नाहीत मूळ अजून एक समजून घेण्यासारखं की एकशे दोनवी घटना दुरुस्ती जी आहे त्या एकशे दोनव्या घटना दुरुस्तीचा निकाल त्याच्याविषयीचा जो अं हायकोर्टाने जो निकाल दिला तो असा की त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्य सरकारचे अधिकार हिरावल्या गेलेले नाहीत तर आता ह्या एका मुद्द्यावर राज्य सरकारचं म्हणणं ऐकून घेईल सुप्रीम कोर्ट आणि असंही की अह मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आदेशामध्ये नमूद केलेत वेगवेगळे स्पष्ट केलेले की या सहा मुद्द्यांवर चर्चा व्हावी ह्या सहा दीज ब्रॉड दीज सिक्स ब्रॉड इश्यूज कम अप फॉर कन्सिडरेशन विल कम अप फॉर कन्सिडरेशन या सहा मुद्द्यांवर आम्ही विचार करू आणि त्याच्यावर वेगवेगळे राज्य सरकार आणि जे कोणी ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत त्या लोकांनी आम्हाला ऍड्रेस करावं ह्याच्यावर आपापलं म्हणणं काय आहे हे विविध पक्षकारांनी आणि राज्य सरकारांनी सादर करावं असं म्हणून त्यांनी सहा मुद्दे काढलेत सगळ्यात पहिला मुद्दा असा की इंद्रा सहानीच्या न्यायनिर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी अं हे प्रकरण नऊ न्यायाधीशांपेक्षा मोठ्या घटनापीठाकडे जावं का दुसरा मुद्दा असा की इंद्रा सहानीमध्ये अं जे संकेत दिलेले आहेत की पन्नास टक्केची मर्यादेचा भंग केव्हा करू शकतात एखादा राज्य सरकार तशी अपवादात्मक परिस्थिती मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे का आणि म्हणजे त्या कसोटीवर की विशेष असाधारण व अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नास टक्केच्या वर आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे तसा अधिकार मराठा जातीच्या बाबतीत राज्य सरकारला होता का तिसरा मुद्दा की गायकवाड आयोगाच्या अहवालावरून महाराष्ट्र शासनाने हे गृहीत धरले जे की मराठा जातीला अशा विशेष व असाधारण व अपवादात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतोय हे सरकारने सिद्ध केलं का चौथा मुद्दा की अनुच्छेद पंधरा चार व अनुच्छेद सोळा चार मध्ये जे विशेष प्रावधान आहे कि कुठल्याही मागास कुठल्याही मागासलेल्या वर्गाला कुठल्याही मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी राज्य सरकार जे वेगवेगळे प्रावधान करू शकतं त्या प्रावधानांवर एकशे दोनव्या घटनादुरुस्तीमुळे गदा आली आहे का पाचवा मुद्दा की आरक्षण देण्याचे जे राज्य सरकारला अधिकार आहेत ते राज्य सरकारचे अधिकार हिरवला गेलेत का असे जे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि एक मुद्दा महत्वाचा अजून खेळ असा की या सर्व बाबींमुळे जी आपली कॉन्स्टिट्युशनल पॉलिसी आहे किंवा संघराज्य प्रणाली म्हणून आपण आज म्हणतो फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संघराज्य प्रणालीचा आपण अवलंब केलेला आहे जेव्हा आपण संविधान बनवलं तर त्या संघराज्य प्रणालीमध्ये अनुसूत तत्वांचा एकशे दोनव्या दुरुस्तीमुळे भंग होतोय का राज्यांना सार्वभौमत्व देणारं जे फेडरल, चे, चे, फेडरल स्ट्रक्चर आहे आपापल्या क्षेत्रामध्ये ते ज्या आपापल्या अधिकार क्षेत्र आहेत राज्याचे केंद्राचे आणि त्या आपापल्या अधिकार क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतंत्र आणि सार्वभौम कारभार करावा असा संविधाना अपेक्षित आहे तर ह्या फेडरल च भंग होतोय का त्या फेडरल स्ट्रक्चरच्या तत्वांचा भंग होतोय का एकशे दोनव्या घटनादृष्टीमुळं असे हे संवैधानिक बाबी आहेत ह्या हे सर्व क्लिष्ट आहे म्हणजे दिस इज नॉट इज सपोज टू बी अंडरस्टूड बाय द लेमन सर्वसामान्य माणसाला यातील नजाकती समजाव्यात हे अपेक्षित नाही आणि म्हणून आज ज्या म्हणजे सुनावणी ज्या तहकूब झाली त्याच्यानंतर uh, हे जे न्यूज ऍग्रीगेटर्स आहेत वेगवेगळे किंवा एकंदरीत ज्या वृत्तवाहिन्या आहेत किंवा त्या वृत्तवाहिन्यांचे वेगवेगळे पोर्टल्स आहेत इंटरनेट पोर्टल्स त्याच्यावर जे आज व्रतांकन झालं ते फडक होतं ते चूक होत आणि आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा वर जावी याच्यावर राज्य सरकारकडून मागणं याच्या याच्या बाबत राज्य सरकारकडून सूचना मागवल्यात किंवा हे असं करावं का असं राज्य सरकारांना विचारलंय असं जे काय वृत्तांकन झालं ते चूक होतं एकशे दोन वी घटना दुरुस्ती मुळं काय परिणाम झाला राज्य सरकारच्या अधिकारांवर आणि पुढं त्याचा जेव्हा इंटरप्रिटेशन होईल त्याच्यामुळं काही बाधा येऊ नये म्हणून राज्य सरकारांना ॲज अ रूल ऑफ कॉशन ऍज अ नोट ऑफ कॉशन सर्व लोकांना ऐकून घेतल्याशिवाय एखाद्या बाबतीत न्याय निर्णय देऊ नये हे आ, एक धिस इज अ फंडामेंटल लिगल मॅक्सिम अल्टरियम पार्टेम म्हणतात त्यांना सर्व पक्षांना ऐकून घ्या आणि नंतर निकाल द्या तर आज जे आज जो घटनाक्रम झाला त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं असं होतं की सर्व राज्यांमध्ये पन्नास टक्केच्या वर मर्यादा गेलेली आहे काही राज्यांमध्ये सतरा राज्यांमध्ये असं सांगितलं आणि सर्वच राज्यांना अधिकार आपापले जपण्याचा अधिकार आहे म्हणजे न्याय निर्णयापासून बाधा कुठ जर कुठली होत असेल तर त्या राज्यांना ऐकून घ्यावं हे अपेक्षित आहे हे कायद्याला अपेक्षित आहे आणि हे भारतीय न्यायालय हे करत आले सतत की एखाद्या महत्वाच्या बाबतीत जर कुठल्या पक्षावर त्या अं कुठल्या एखाद्या पार्टीवर कुठल्या व्यक्तीवर कुठल्या एखाद्या संस्थेवर एखाद्या न्याय निर्णयामुळं त्यांच्या अधिकारांवर काही त्यांना बाधा पोचतीये तर था था दी शुड बी हर्ड त्यांना नेहमीच हस्तक्षेप करायचा अर्थात अधिकार असतो पण तसा हस्तक्षेप कोणीही मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये कुठल्याही राज्य सरकारने केला नाही हरियाणा आणि छत्तीसगड जे आहेत ते छत्तीसगडचं तर मराठा आरक्षणाबरोबर ते टॅग झालं प्रकरण तमिळनाडूचं मरा मराठा आरक्षणाबरोबर टॅग करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं हरियाणाविषयी शुक्रवार पाच तारखेला निकाल लागणार होता Uh, किंवा आदेश uh, देणार होतो uh, एक एक पीठ पण दॅट बेंच डिड नॉट सिट ऑन फिफ्थ म्हणजे uh, ते जे खंडपीठ होतं ते खंडपीठ त्या दिवशी कुठल्या कारणाने बसलं नाही आणि त्याच्यामुळे ते आदेश राहून गेलेले त्याच्याविषयी येईल पण इतर सर्व राज्यांना आता uh, त्यांना संधी देण्यात आली आहे की त्यांनी आपापलं म्हणणं मांड केंद्र सरकारला तसं काही करण्यात करण्याला सांगितलेलं नाही केंद्र सरकारचे अटर्नी जनरल जे आहेत ही इज ए इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युशनल फंक्शनरी संवैधानिक अधिकार आहेत त्यांना म्हणजे जसं सर्वोच्च न्यायालय आहे जसं गायकवाड आयोग आहे जसं उच्च न्यायालय आहे तसं एक संवैधानिक एक व्यक्ती आहे अटर्नी जनरल राष्ट्रपती जसं एक संवैधानिक पद आहे तसं अटर्नी जनरल सुद्धा पद आहे आणि त्यांनी निष्पक्ष राहून कोर्टाच्या कामकाजामध्ये कायद्याची काय भूमिका आहे हे सांगावं अशी अपेक्षा आहे तर मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी आता पंधरा पासून सुरू होईल पंचवीस मार्चला त्यातलं शेवटच दिवस आहे आणि त्याच्यानंतर ता लवकरात लवकर आ, हा निकाल यावा ही अपेक्षा आहे राज्य सरकारांना आतापर्यंत जर काही म्हणायचं असतं तर राज्य सरकार म्हणाले असते रा इथून पुढं राजकीय रंग याला, याला येईल दुर्दैव आहे मला त्याच्यावर भाष्य नाही करायचं पण जाता आता एक सांगणं हे की आता जे वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे काय म्हणणे असतील हे म्हणजे याच्याविषयी कल्पना करणं हे एक मोठं विचित्र आहे की जितकं जास्त क्लिष्ट करायचं म्हणजे कोर्टाचं काम असतं देर इज ए प्रोसेस ऑफ देर इज प्रोसेस कॉल्ड फ्रेमिंग ऑफ इश्यूज म्हणजे भांडणाचे मुद्दे काय आहेत हे ठरवत असतं न्यायालय की म्हणजे समजा दोन पक्षांमध्ये वाद आहे तर त्यांच्यात वाद नाही असे कुठले मुद्दे आहेत आणि वाद आहे असे कुठले मुद्दे आहेत म्हणजे एका पार्टीने एक गोष्ट असर्ट केली एका पक्षाने असं सांगितलं हे हे आहे आणि दुसऱ्या पक्षाने ते अमान्य केलं तर जे एकमेकांना अमान्य असे मुद्दे त्या मुद्द्यांविषयी चर्चा करण्यासाठी कोर्ट अं मग साक्षी पुरावे वगैरे घेत बाकी सगळं तपास तर सर्वमान्य जे मुद्दे आहेत मराठा आरक्षणाच्या बाबतीतले त्याचा जर विचार केला तर मराठा आरक्षणाचा विषय एक फार छोट्या मुद्द्यावर आहे एकशे दोनव्या घटना दुरुस्तीमुळं जर राज्य सरकारचे अधिकार संपुटात आले असं जर कळलं तर मग बाकी सगळं गौम म्हणजे अं पन्नास टक्केच्या वर मर्यादा पन्नास टक्के मर्यादेच्या वर आरक्षण गेले ते गौण गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये काय निष्कर्ष आले ते गौण विशेष असाधारण व अपवादात्मक परिस्थिती होती का न होती हे गौण मुळातच हे औचित्याच्या मुद्द्यावर हे प्रकरण गुंडाळला जाऊ शकत पण सर्वंकष न्याय निर्णय होईल हे तर आता स्पष्ट झालंय की सगळ्याच मुद्द्यांवर कोर्ट ऐकून घेणार पण आजची जी ही राज्य सरकारतर्फे जे काय करण्यात आलं आज प्रकरण जरी क्लिष्ट झालं तरी राज्य सरकारला हे प्रकरण आता अवघडून बसलंय हे माझं वैयक्तिक मत आहे आपण हे ऐकून घेतलं विषय कठीण आहे समजायला मी जितकं शक्य आहे मला तितकं सोप्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आपण ऐकून घेता आजचा व्हिडिओ बराच मोठा आलाय इथपर्यंत ऐकून घेतलं धन्यवाद मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखण मत साठी धन्यवाद